नमस्कार मंडळी. सध्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणुकांचा रणसंग्राम सुरू असताना आता काँग्रेसनं पुन्हा एकदा रडीचा डाव खेळला आहे. पक्षाची बँक खाती गोठवल्याचा मुद्दा उपस्थित करत हा लोकशाहीचा पराभव असल्याचं काँग्रेसनं म्हटलं. पण मला सांगा, काँग्रेसची खाती म्हणजे देशाची लोकशाही आहे का? आयकर विभागाने 13 फेब्रुवारीला काँग्रेसला 105 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी नोटीस पाठवली. यानंतर विभागाने काँग्रेसला 210 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. पण निवडणुकांसाठी पैशांचा गैरवापर करणाऱ्या काँग्रेसच्या उलट्याच बोंबा आहेत. आपल्या चुका सुधारण्याऐवजी काँग्रेस देशाच्या न्यायव्यवस्थेलाच जबाबदार धरते. आपल्या चुकांचं खापर दुसऱ्यांवर फोडण्याची काँग्रेसची ही जुनी सवयच आहे असं म्हणा. अशातही ज्या काँग्रेसने अख्खा देश लुटला त्या पक्षाच्या आर्थिक लाचारीबद्दल बोलणं खरं तर हास्यास्पद आहे. काँग्रेसनं त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात घोटाळ्यांची मालिकाच रचली. बरं, त्यातून येणारा पैसा निवडणूक प्रचारात वापरला, पण तरीही हे 150 नेते भारतात खोटी लोकशाही असल्याची चर्चा करतात. पण 1975 ते 1977 मध्ये भारतात आणीबाणी होती, म्हणजेच भारतात लोकशाही नव्हती. आणि त्यावेळी भारताचे पंतप्रधान काँग्रेसच्या सर्वे सर्वा श्रीमती इंदिरा गांधी होत्या, याची यांना आठवणच नाही. खरं तर जनतेनं काँग्रेसला पूर्णपणे नाकारलं आहे. आता पुन्हा त्यांचा ऐतिहासिक पराभव होणार असल्याच्या भीतीने त्यांनी खोटा डाव खेळला. काँग्रेस त्यांच्या सोयीनुसार स्वतःच्या चुकांचा दोष अर्थव्यवस्थेवर ढकलत आहे. खरं तर त्यांची ही दिवाळखोरी आर्थिक नसून नैतिक आणि बौद्धिक आहे.